महड हे अष्टविनायकांपैकी एक स्थान, भाविकांचे असलेले श्रद्धास्थान, या ठिकाणी अनेक भाविक आपल्या श्रद्धेसाठी इथे येत असतात. अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेले म्हणजे महड. महड हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु या ठिकाणी दीपमाळेचा जो प्रश्न गेले अनेक वर्ष सुरू असलेला आहे, त्यासाठी त्याबद्दल माहिती देणारे आपले माहिती अधिकार कायदा जनरल अधिकार अभियान केंद्राचे मानदार जोशी साहेब आपले इथे आलेले आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. त्याच्यानंतर गणपत पाटील साहेब आलेले आहेत. विनय जोशी साहेब आलेले आहेत. नमस्कार. तर त्यांच्याशी आपण याबद्दल आता बातचीत करणार आहोत की जो दीपमाळ भोवती जो अतिक्रमण झालेला आहे, त्या जागेचा गैरवापर होत आहे, त्या संदर्भात आपण आता उपोषणाच्या तयारीत आहात, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? देवस्थान महडचं जे दीपमाळ आहे ते पुरातत्व विभागामध्ये असल्यामुळे जवळजवळ 60 वर्ष झाली ते अतिक्रमणामध्येच आहे. 2012 सालापासून येणाऱ्या भाविकांनी देखील कलेक्टर ऑफिसांकडे जाऊन तक्रार केली. जवळजवळ 35 ते 40 लोकांची यादी देखील आमच्याकडे पुरामध्ये आहे. त्यानंतर 2014 साली जे तिथे आमच्या इथे पोलीस चौकीमध्ये PI होते त्यांनी पण वारंवार तक्रारी केल्या. त्यानंतर 2016 साली आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही उपोषण देखील केलं होतं. तेव्हा नुसतं आम्हाला दर्शवण्यात आलं की आम्ही अतिक्रमण काढतोय. आम्हाला फक्त आश्वासन दिलं की हे काढतोय. नॉर्मल काय झालं, वरचा शेड होतं, त्यांनी ते काढून घेतलं. काढल्यानंतर नंतर झालं काय की तसंच्या तसं ठेवलं. त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की सदर दीपमाळ ही 8 दिवसांनी 5-5 फूट मोकळी करतोय. या बेसवरती नगर पंचायतीने आम्हाला ते पत्र दिलं, म्हणून ते आम्ही उपोषण सोडलं. आता याला 5 वर्ष झाली. 5 वर्ष होऊन देखीलही कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण अजूनही तिथनं हटलेलं नाहीये. नगर पंचायतला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले. नगर पंचायत आम्हाला नुसतं वारंवार आश्वासनच देते, कारवाई करायला येते, दाखवते, आम्ही कारवाई केली, पण तुर्तच कुठल्याही प्रकारची ठोस अशी कारवाई झालेली नाही आजपर्यंत. भाविक आहे, ग्रामस्थ देखील आहेत, मित्रमंडळी आहेत. मी याच्याबद्दल असं सांगतो की 2015 आम्ही उपोषणला बसलो होतो, त्यावेळेला पण अशी आमची फसवणूक केली. आणि आता ते डिगमाल आम्ही खाली करण्यासाठी परत त्याला परमिशन मागितलं नगर पंचायतीकडे, कोणी देवस्थानी आम्ही नाही, तरी देवस्थान घेत नाही, ती परवानगी पण मिळत नाही आणि काही देत नाही. डिगमालेवर आम्हाला भाविकांना दिवे लावण्यासाठी कोणती इथे उपलब्ध नाही, तरी दुकानामुळे त्यामुळे आमचे भाविक तिथे जाऊ शकत नाही. गावातली कोणत्याही माणसाला तिथे जाता येत नाही. आता 5 वर्ष झाले मागचं उपोषण आपण केलं होतं, त्यानंतर मग आपण काय प्रयत्न केले नाही का? प्रयत्न भरपूर पेपर रंगवले. आम्ही मंत्रालयापर्यंत पेपर दिले, कलेक्टरला दिले, भाविकांनी दिले, तरी ते काय आमच्या ह्या बोलण्यावर कुठे लक्ष टाकलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला 21 तारखेला आता उपोषण करण्याची वेळ आली. तर असं म्हणणं आहे की त्याच्यामुळे ट्रॅफिक होते, वाहतूक कोंडी होते, त्या दीपमाळेजवळ जे अतिक्रमण आहे, तर काय सांगाल तुम्ही याबद्दल? ट्रॅफिकच्या संदर्भात सांगायचं झालं तर खूपच तिथे अडचण आहे. त्यांनी जे त्याच्या नकाशाच्या हिशोबाने दाखवलेलं आहे की गाळे त्यांनी बांधलेले आहेत 3, त्या 3 गाळ्यांचे ह्याच्यामध्ये तो त्याचं दुकान न ठेवताना बाहेरच्या बाजूला आणलेलं आहे खूपच. त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला फारच अडचण होते, कोंडी होते, भाविकांना येणाऱ्या जाणाऱ्या त्यांना त्रास होतो. तर मग तुम्हाला सर जोशी साहेब तुम्हाला जाता विचारतो, हे अमरवण उपोषण म्हणजे तुम्हाला पूर्ण अतिक्रमण तोडल्याशिवाय आपण मागच घेणार? आम्ही आमच्या अट असे मांडलेले आहे की दीपमाळ सुद्धा 7-7 फूट मोकळी व्हावी, देवस्थानामार्फत तिथे रॅलिंग व्हावी, व त्यांनी तिथे स्टीलची करावी, भिंतीची करावी, त्यांनी त्यांच्या हिशोबप्रमाणे करावी. नसेल देवस्थानला करायचं आत्ताही एवढं करून सुद्धा, तर आम्ही आमच्या पैशाने रॅलिंग करू. त्यानंतर त्यांनी जे दुकान त्याच्या प्लॅनच्या हिशोबाप्रमाणे नगर पंचायत परवानगीच्या दाखवलेले आहेत तिथे तो जोपर्यंत नेत नाही तोपर्यंत आम्ही तिथनं उठणार नाही. कारण त्यांनी नगर पंचायतीचे नियम अटी होत्या घर बांधकाम परवानगीच्या वेळच्या, त्या नियम अटीचं सुद्धा उल्लंघन केलेलं आहे आणि तरी सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. जोपर्यंत त्याचं तिथलं दुकान त्या गाळ्यामध्ये जात नाही, जोपर्यंत दीपमाळ मोकळी होत नाही, भाविकांच्या गैरसोयीशी झालेलं आहे त्या दूर होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात मंदार जोशी साहेब, गणपत पाटील साहेब आणि विनय जोशी साहेब, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपण हा पुकारलेला लढा यशस्वी हो ह्याच आम्ही टीव्ही 7च्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.